शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तसंच आता नागपुरात सुद्धा या घटना होत असलेल्या बघायला मिळते. शुक्रवारी पहाटे लकडगंज पोलीस हद्दीत नंगा पुतळ्याजवळ एका बांधकामाधीन कंपनीच्या तळघरात भाजी विक्रेत्याला मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी अधिक माहिती दिली. शहरात मृतदेह मिळणे हा सध्या ट्रेंड झाला आहे. काही दिवसांपूर्वी तहसील पोलीस ठाण्यांतर्गत कारच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली होती, ज्याचे गुढ नुकतेच उकलले होते. तर आता आणखी एक मृतदेह मिळाल्याने घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे असं दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी लकडगंज पोलीस हद्दीत असलेल्या नंगा पुतळ्याजवळील अंडर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तळघरात एका भाजी विक्रेत्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर भाजी विक्रेत्याने याची तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्यासह प्रत्यक्षदर्शीनेही अधिक माहिती दिली. नारायण निकारे पांडुरंग. कसं माहीत पडला की बॉडी तिकडे पडली? आता आम्ही दुकान लावायला आलो सकाळी 8:30 वाजता. मग हे सगळे बाजारवाले पावाले मध्ये जा म्हणे का पडला काय नाही, कुत्रा पडला का माझ्यात पडली आहे म्हणून तिथं पाहुणे आहे म्हणे. तर मग मी खालतं गेलो, मी तळगडच्या खालतं एकदम. तर त्या टाकेच्या बाजू म्हणे ना, ते मला दुरून पायरीवरून ते बॉडी दिसली मला. काय काय त्यानंतर पोलिसांना कोणा इतला केला ते बाजूवाल्यांना कोणीनं तरी फोन लावला का इथं बॉडी बुडी पडली आहे. तर म्हणे कोणी म्हणे आभे पाडलेले नाही तर कोणाला तरी सांगा म्हणे. काय बॉडीच्या ओळख पटली आहे का कोण आहे काय? नाही ओळख नाही साहेब. त्याच्या अंगावर आहे ना ते काळा आईल दिसला मला ना वासी असा पडला होता लंबा. इतवारी नेहरू पुतळ्याजवळ एक निलेश पटेल यांचं कॉम्प्लेक्स आहे, ते निर्माणाधीन आहे. एक भाजीपालावाल्याला काहीतरी स्मेल आला म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशनचे अधिकारी PSI बारांगे आणि PSI मसराम हे आणि PSI कोरडे असे तत्काळ घटनास्थळी गेल्यावर त्या प्रिमायसेसमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये बेसमेंटमध्ये एक डिकम्पोज डेड बॉडी पडलेली मिळून आली. प्राथमिकदृष्ट्या ती बघितली असता कोणती जखम वगैरे दिसून येत नाही, तरी पण पुढील तपासाअंती काय नेमकं कशामुळे मृत्यू झाला हे कळून येईल. सर किती दिवसापूर्वी असेल ती काय सांगता येतं का? पहिल्या ती 3 ते 5 दिवसाच्या पूर्वीची असू शकते. त्याच्याजवळ काही संशयित कपडे, त्याचे स्वतःचे कपड्याचं गाठोडं आणि पैसे मिळाले, त्यावरून तो भिकारी असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. डॉक्युमेंट्स वगैरे मिळून काही ओळख पटली आहे सर? कुणी असावा, कुठला असावा काही नाही. प्राथमिक तपास मृतदेहाजवळून कापडी पिशवी आणि पैसे जप्त करण्यात आले असून त्यामुळे ही व्यक्ती भिकारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. VKB न्यूज साठी रोशन बोकडे सोबत वैदेही चव्हाण. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.